तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूज घ्यायचं आहे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता छत्रपती no शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू खालीलपैकी कोण होता ऑप्शन क्रमांक दोन राहील अफजल खान जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू होता पुढचा लाटापासून निर्माण वीज निर्मिती प्रकल्प कोठे आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील घारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी कोणते पीक हे क्षार सहनशील पीक आहे पुढीलपैकी कोणते पीक हे शार सहनशील आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ऊस हे पीक जे आहे क्षार सहनशील आहे पुढच्या प्रश्न पाहूया मित्रांनो या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील क्रीडा क्षेत्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार दिला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर हे शहर किंवा जिल्हा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहूया नवेगाव डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे नवेगाव डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव डोंगर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मोतीबिंदू आजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे होत असतो मोतीबिंदू आजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे सूचना फिजिक्स वाला एज्युकेशन कंपनीचे संस्थापक आलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपण सर्वांना शिकवणार आहेत रोजच्या सर्व चाचण्या आणि त्यांची सर्वसमावेशक उत्तरे देखील आपल्याला सांगली जातील तसेच रोजचे लाईव्ह क्लासेस देखील घेतली जाणार आहेत आणि मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकांवर फुल चर्चा देखील आपल्या सर्वांसाठी केली जाणार आहे आणि एमपीसीच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत विद्यार्थ्यांना या अतिशय महत्वाच्या तयारीची तशी तर किंमत सहा हजार नऊशे नव्याण्णव आहे पण फिजिक्सवाला कंपनीचे संस्थापक आलक पांडेसर यांनी आपल्यासाठी ते तीन हजार नऊशे नव्याण्णवमध्येच मध्येच उपलब्ध करून दिलेले आहे तरी पण आपल्याला हे जास्त वाटत असेल तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे इंडोर करते वेळेस ते आपल्याला टाकायचा आहे आणि सातशे पन्नास रुपयाचा डिस्काउंट आपल्याला तुरंत इन्स्टंट मिळणार आहे माझी सर्वच विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की यामध्ये आपल्याला जरूरच रोज इनरोल करायचा आहे आणि आपली सरकारी नोकरी मिळवण्याची जी जिद्द आहे ती पूर्ण करायची आहे तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या सर्व बॅचेसचा दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचवीस रुपये शिष्यवृत्ती कोणी दिलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो सयाजीराव गायकवाड यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचवीस रुपये शिष्यवृत्ती देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये यम ए केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या विषयात यम ए केलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यम ए केलेले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त असते प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकात जास्त असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील तर सोयाबीन पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय जास्त असते पुढचा प्रश्न पाहूया क्लोरोफॉर्म हा गॅस कशासाठी वापरण्यात येत असतो क्लोरोफॉर्म हा गॅस खालीलपैकी कशासाठी वापरला जातो ऑप्शन क्रमांक एक युगरा बेशुद्धीसाठी क्लोरोफॉर्म हा गॅस वापरला जातो पुढचा प्रश्न पाहूया कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर तिन्ही राहील जीवनसत्व डचे कॅल्सिफेरॉल हे एक रासायनिक नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने कृषी विद्यापीठ आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींच्या नावाने कृषी विद्यापीठ आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी पंजाबराव देशमुख यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील अकोला जिल्ह्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थित आहे पुढच्यापासून महाराष्ट्रामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो बिबिका मकबरा वेरुळ गेट ऑफ इंडिया ह्या सर्व वास्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत पुढच्यापासून पाहूया महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र स्थित आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक एक तीर्थक्षेते कोणते होते ते सांगायचं आहे मराठी भाषेतील सर्वात पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दर्पण हे साप्ताहिक मराठी भाषेतील सर्वात पहिले होते पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे ते सांगायचं आहे मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक एक राहील न्यायमंडळ यांच्याकडे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी असते पुढच्या करू शकते ते सांगायचं आहे कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदी करू शकण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन एक राहील राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या दोघांकडेही मालकाची मर्जी नसेल तर तरीही त्यांच्या जमिनीला खरेदी करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकशे त्र्याण्णव देशांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक आरोग्य संघटनेचे जा दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय कोणते आहे जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील दिल्ली हे जागतिक आरोग्य संघटनेचे जा दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक कोणकोणते देश आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोणकोणते देश आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार ग्राहील युनायटेड किंगडम आणि कॅनडा तसेच ब्राझील हे सर्व जे आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक देश आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी हुच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशाचे सदस्य असतात हुच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशांचे सदस्य असतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकूण चौतीस देशांचे सदस्य जे आहे हुच्या कार्यकारी मंडळाच्या या ठिकाणी सदस्यामध्ये समाविष्ट असतात पुढचा प्रश्न पाहूया जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ते सांगायचं आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय खालील पैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया हे गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत राजवाडी तसेच अस्वली हे गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक एक, एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजवाडी तसेच अस्वली हे दोनही गरम पाण्याचे झरे स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे मित्रांनो अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य राहील रेटिनॉल असे अजीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे पुढच्यापासून पाहूया युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणत्या रक्तगटाचा रक्तदाता असतो युनिव्हर्सल डोनर असे खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तदात्याला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो ओ रक्तगटाच्या रक्तदात्याला युनिव्हर्सल डोनर असे संबोधले जात असते पुढचा प्रश्न पाहूया मानवाने चंद्राला सोडून इतर कोणत्या ग्रहावर पाऊल ठेवलेले आहेत मानवाने चंद्राला सोडून इतर कोणत्या ग्रहावर पाऊल ठेवले आहे ऑप्शन क्रमांक योग्य चंद्राला सोडून कोणत्याही ग्रहा ग्रहावर मानवाने आतापर्यंत पाऊल ठेवलेले नाही पुढचा प्रश्न पाहूया पा भारतामध्ये सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक आहे म्हणजे भारत कोणता देश आहे भारतातील सर्व धर्मातील लोकांना समान वागणूक आहे म्हणजे भारत खालीलपैकी कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य राहील धर्मनिरपेक्ष जे देश आहे आपला भारत देश आहे पुढचा आपण पाहूया सिंकते वेळेस हृदयाचे ठोके किती सेकंदासाठी बंद पडतात ते सांगायचं आहे सिंकतेवेळेस वेळेस हृदयाचे ठोके एकूण किती सेकंदासाठी बंद पडतात ऑप्शन क्रमांक एक युक्रेल एक मिली सेकंदासाठी सिंक वेळेस हृदयाचे ठोके बंद पडतात पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राष्ट्रचिन्हाखाली कोणते वाक्य मुद्रित केले जात असते भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य मुद्रित केले जाते ऑप्शन क्रमांक दोन इक्रिय आहे मित्रांनो सत्यमेव जैते हे वाक्य भारतीय राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केलेले असते पुढचा प्रश्न पाहूया साने गुरुजी यांना अमृतपुत्र असे कोणी म्हटलेले होते साने गुरुजी यांना अमृतपुत्र खालीलपैकी कोणी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन राहील विनोबा भावे यांनी साने गुरुजी यांना अमृतपुत्र म्हटलेले होते पुढच्यापासून पाहूया भेलटाण हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे भेलटाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे ऑप्शन क्रमांक एक राहील बुलढाणा जिल्ह्याचे भेलटाण असे एक पूर्वीचे नाव आहे मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येते मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास खालीलपैकी कोणाकडे दाद मागता येते ऑप्शन क्रमांक न्यायालयाकडे दाद जे आहे कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव दिसतो ते सांगायचं आहे राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव दिसतो ऑप्शन क्रमांक तीन राहील मार्गदर्शक तत्व या भागावर जे आहे महात्मा गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव दिसतो पुढच्या

लेक ऑफ फ्लावर असे कोणत्या सरोवरास म्हणतात ते सांगायचं आहे लेक ऑफ फ्लावर असे खालीलपैकी कोणत्या सरोवरास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दाल सरोवरा लेक ऑफ फ्लावर संबोधले जाते पाहूया पुढचा प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जात असते राज्यातील कोणत्या जिल्ह्यात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नाशिक जिल्ह्यामध्ये गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या वर्षी एक डॉलर दर एक रुपयाच्या बरोबर होता ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी एक डॉलर एक रुपयाच्या बरोबर होता ऑप्शन क्रमांक दोन ग्रह एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी एक डॉलर जो आहे एक रुपयाच्याच बरोबर होता पुढच्या पासून पाहूया मित्रांनो जगातील चौसष्ट गरीब लोक कोणत्या देशातून येतात ते सांगायचं आहे चौसष्ट जगातील लोक गरीब लोक हे कोणत्या देशातून येतात ऑप्शन क्रमांक चार ग्रहाला मित्रांनो बांगलादेश भारत चीन या देशामधून जगातील चौसष्ट गरीब लोक येतात पुढच्या पासून पाहूया मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे आश्रू येत असतात मानवाच्या डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमुळे आश्रू येतात ऑप्शन क्रमांक एक लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथीच्या कारणास्तव मानवी डोळ्यामध्ये आश्रू येत असतात पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे मित्रांनो बहिष्कृत भारत बहिष्कृत मेळा आणि मुक मुकनायक हे सर्व वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया ॲनिमियाचे निदान करतानी रक्ताच्या तपासणीसाठी काय वापरले जात असते ते सांगायचं आहे ॲनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन्ही मोर्चेचा जो उपयोग आहे ॲनिमियाचे निदान करतानी वापरला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी जीवनसत्व ब जे आहे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये समाविष्ट असते पुढच्या पा प्रश्न पाहूया तोतला डोह प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तोतला डोह प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कणकवली ठिकाणी तोतला डोह प्रकल्प स्थित आहे पुढच्या प्रश्न मित्रांनो मानवातील कोणते अवयव आयुष्यभर वाढतच राहते ते सांगायचे आहे मानवी शरीरातील खालीलपैकी कोणते अवयव आयुष्यभर वाढत राहते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो कान व नाक हे दोन्ही अवयव मानवाची आयुष्यभर वाढत राहत असतात पुढचा प्रश्न पाहूया वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची जी सुरुवात होत असते ते सांगायचं आहे वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होते तर ऑप्शन क्रमांक एक एकूण मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते पुढच्या प्रश्न पाहूया क्लोरोफॉर्मने व्यक्तीला बेहोश करण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो ते सांगायचं आहे क्लोरोफॉर्मने व्यक्तीला बेहोश करण्यासाठी एकूण किती मिनिटाचा कालावधी लागत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सहा ते आठ मिनिटाचा कालावधी क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी लागत असतो पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे कोणाचा महत्वाचा अधिकार आहे राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देण्याखालील पैकी कोणत्या व्यक्तींचा महत्वाचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो पंतप्रधान यांचा जो आहे राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे महत्वाचा अधिकार आहे पुढचा प्रश्न पाहूया कोटोपाक्षी हे जगातील सर्वात उंच जिवंत ज्वालामुखी कोणत्या डोंगरावर आहे ते सांगायचं आहे कोटोपाक्षी जगातील सर्वात उंच जिवंत ज्वालामुखी कोणत्या डोंगरावर आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन एकूण आहे रॉकी या डोंगरावर कोटोपक्षी नावाचा जो आहे सर्वात ज जिवंत उच्च ज्वालामुखी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार रुपयाची एक नोट छापण्यासाठी किती रुपयाचा खर्च येत असतो दोन हजार रुपयाची एक नोट छापण्यासाठी एकूण किती रुपयांचा खर्च येतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तीन पॉईंट चौपन्न रुपयाचा खर्च दोन हजार रुपयाची एक नोट छापण्यास येत असतो मारमागोवा आंतरराष्ट्रीय बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे मार्मा गोवा हे आंतरराष्ट्रीय बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो मार्मागोवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील गोवा राज्यामध्ये स्थित आहे पुढच्यापासून पाहूया कोणत्या महिन्याला महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होत असते भारतामध्ये कोणत्या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाळ्याची सुरुवात होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील जून महिन्याच्या सुरुवातीपासून भारतामध्ये पावसाळ्याची सुरुवात होत असते पुढच्यापासून पाहुया शिवसमुद्र या ठिकाणी कोणत्या नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प स्थित आहे शिवसमुद्र या ठिकाणी खालीलपैकी पैकी कोणत्या नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक एक राहील कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत प्रकल्प शिवसमुद्र या ठिकाणी स्थित आहे ही तर विद्यार्थ्यांना आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलेलीच आहे आणि त्या या सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करून घ्या तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब नंतर बिल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे तर मी तुकडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास